प्रत्येक 12 बॅट्समनची नाव सांगायची आहेत जरा प्लीज. यशवंत खार, स्ट्राइकला कोण आहे? रोहन राम आणि नॉन स्ट्राइक रोहन. राम आणि रोहन आणि यांना यांचा यांना बॉलिंग करतील, यांना फलंदाजी करतील मला असं वाटतं नाना संतोषजी, संतोष वाघमारे उर्फ नाना यांची बॉलिंग अति सुरेख आहे आणि त्यांना पहिली बॉलिंग संघातर्फे पहिला षटक आणि त्यांचा पहिला बॉल राम यांना. नवीन चोगले आणि वशिम बेबन आरिफ दलवी यांनी कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधायचा, स्टेडियम मध्ये येऊन बसायचं आहे त्यांचा सत्कार करण्यासाठी. नवीन चोगले, वशिम बेबन आणि आरिफ दलवी, संतोष आणि आफताब दलवी. संतोषचा पहिला कटवलेला चेंडू एक धाव काढण्यात सफल. यशवंत खार एक धाव काढण्यात सफल आणि मला असं वाटतं दुसरा बॉल संतोष वाघमारे उर्फ नाना. चला पाहूया बॉलाचा जवाब देतील रोहन. नवीन चोगले, वशिम बेबन आणि आरिफ दलवी या तिघांनी कॉमेंट्री बॉक्स कडे यायचं आहे, त्यांचा सत्कार करतील यासाठी त्यांनी लवकरात लवकर यायचं आहे. हॅलो वाघमारे नाना पुढला बॉल टाकतील रोहन यांना, पाहूया काही काहीस जरा बिघाड. हा बॉल काउंट नाही, काहीस बिघाड. हा दे संतोष वाघमारे, वा संतोष वाघमारेने टाकलेला चेंडू आणि तो फटकावलेला चेंडू आहे जरा आणि दोन रन्स काढण्यात सफल झालेले आहेत. बघूया तिसरी रन्स नाही. ओके धन्यवाद हा विकेट आणि धन्यवाद पंच साहेब, पंचांनी तिकडून बोट वरती केलेलं आहे आणि विकेट गेलेला आहे. संतोष वाघमारे यांना अगोदरच ऑफर आली होती पण हा विकेट झाला आता. पण जर तीन लागोपाठ विकेट घेतल्या संतोष वाघमारे यांनी नोंद घ्यायची आहे. रिहान बेबन यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आपणास मिळणार आहे. रिहान बेबन यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. लागोपाठ 3 विकेट, आता ही 1 विकेट झाली. लागोपाठ 3 विकेट जर घेतले नाना तर आपण 200 रुपयाचं कडक कडक 2 नोटी किंवा 1 नोट 200 रुपयाची बघूया. वा हा उंच मारलेला चेंडू आणि झेलबाद. चला आफताब दलवी यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसण्याची कृपा करायची आहे, त्यांचा स्वागत करतील. सुनील हा झेलबाद झालेला आहे. वा झेल घेतला कोणी नाही, कोण आहे कोण आहे प्रतिनिधी कोण आहे? रोशन यांनी झेल उंच मस्त झेल घेतला कारण मला असं वाटतं जरा जमीन तिथली खडतड आहे तरी सुद्धा तुम्ही झेल घेतलात, संघातर्फे तुमचं अभिनंदन. पाहूया त्याची जागा घेत आहे सलमान फक्की कुठे असेल त्यांनी कॉमेंट्री बॉक्स कडे संपर्क साधायचा आहे, त्यांचा सत्कार करण्यासाठी त्यांनी लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स कडे यायचं आहे. सलमान फक्की हॅलो. रोहनची जागा नारायण घेत आहेत, नारायण आणि तिकडे राम, राम नारायण आणि त्यांना बॉलिंग करतील आमचे वाघमारे, संतोष जी वाघमारे. पाहूया नाना मस्त रागाने चाकलेला चेंडू हा आणि खरोखर सफल हा चेंडू मस्त. विकेट किपर म्हणतात की असंच चेंडू पाहिजे, ते सुद्धा संतोष झालेले आहेत संतोषला पाहून. पाहूया संतोष पुढला चेंडू. 5 चेंडू झालेले आहेत, हा लास्टचा चेंडू संतोष आपला. कट, इथे कटचा आवाज आला पण अपील सुंदर, अपील हा असावा. काहीसे अपील असे असतात की जर गोंगाट केला तर आउट सुद्धा देतात पण अपील हा असावा, त्या सुद्धा कोण म्हणतात ऍक्टिव्ह होत नाही. तर ही ओव्हर संपलेली आहे. माझे मित्र जीवश्य कंठस्य मित्र यशुजित चोगले, यशुजित चोगले
माझे मित्र आणि सर्वांचे मित्र आहेत ते, सगळ्यांच्या तोंडावर त्यांचं हास्यास्पद असं नाव आहे, यशुजी चोगले यांनी इथे यायचं आहे. यशुजी चोगले यांनी इथे विराजमान व्हायचं आहे व्यासपीठावर या पॅवेलियनमध्ये. पाहूया वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे दुसरा कोण आहे इथे? सागर. वा, थोडा कट झालेला चेंडू आणि अडवलेला चेंडू काही भर नाही. पाहूया शांतसा असा चाललेला सामना. सागर मला वाटतं दुसरा चेंडू सागर हे टाकतील. नारायण, पण नारायणने उभाचा उभाच, उभा नारायण म्हणतात, उभा नारायणने त्याची करामत दाखवलेली आहे. आउट. खरोखर नारायण आपली गलती जरा स्वतःची गलती स्वतःलाच महाग पडली. खरोखर हूल द्यायला गेले होते नारायण, पण त्यांच्यासोबत लक्ष्मी नव्हती असं म्हणण्यात काय अर्थ आहे? लक्ष्मी नारायण म्हणतात, लक्ष्मी होती पण थोडीशी घालवली आणि ते आउट झाले. कल्पेश त्यांची जागा घेतील. कल्पेश नारायण आता मैदानाच्या बाहेर आणि कल्पेश पाहूया. निर्धाव चेंडू सागर परत एकदा आपल्या बॉलिंगचा प्रदर्शन. मस्त मारलेला चेंडू आणि बांधामुळे थोडा अडवला, पण तरी पण अडवलेला चेंडू हातात बॉल, एक धाव काढण्यात सफल. अशा तऱ्हेने धाव संख्या झालेली आहे चार, तीन बाद चार, तीन बाद चार. पाहूया सागर. वा, बघूया नानाच्या हातात आहे बॉल. षटकार, अशा तऱ्हेने षटकार. पुष्पा पुष्पा फ्लॉवर नाही, फूल नाही, सुमन नाही, पुष्पा. स्ट्राइक, स्ट्राइकर कल्पेश. हा कल्पेशनी सीमापार मारलेला चेंडू दाखवला, युट्यूबला दाखवला की हा चेंडू असा मारतात, तुम्ही असा घ्या, अशी शूट करा त्याची. आणि मला असं वाटते ती शूट झालेली आहे, तो कैद झालेला आहे चेंडू त्यांच्या कॅमेरात. पाहूया कल्पेश पुढला बॉल मारण्याच्या प्रयत्नात आणि सागर तो बॉल हुकवण्याच्या प्रयत्नात. बघूया हा निर्धाव चेंडू जातोय काय. सागर प्रयत्नात. वा, आउट. इकडे कुठं? मग तेच बोलते नासिर यांचा इकडे इशारा. एक बोट वरती, म्हणजे एक बोट वरती म्हणल्यावर त्याचं काय काय होतं, पण आउट होते नक्की आणि आउट झालेला आहे. कट लागलेली आहे. जरी कटचा इथं आवाज आला तरी आम्ही आउट बोलू शकत नाही, कारण तिथे दोन जज असे ठेवलेले आहेत, ते न्याय देतील तेव्हाच आम्ही यस म्हणणार, नाहीतर नो म्हणणार. पुढला बॅट्समन पाहूया त्याचं नाव. स्कोर कमी, समीर दहा लास्ट ओवर आणि दहा रन्स. समीर त्यांची जागा घेत आहेत. पाहूया समीर आपल्या खात्यात, बघूया खाता उघडतात की नाही. समीर आणि आदिनाथ, पाहूया आदिनाथ आदी. वा, हा परत रिटर्न आलेला चेंडू आणि खरोखर त्यांच्या दैवात नाही की त्यांना ह्या दोन रन्स असत्याच, पण एक रन्सवर समाधान मानावं लागलेलं आहे. पाहूया आधी काय करतोय आणि नंतर काय करतोय. आधी आपल्या बॉलाला धावून नेत आहे आणि समोर टाकत आहे.
तीन ही स्टंप चा वेध घेत बॉल आधीचा पण नाही कटवलेला चेंडू खरोखर इतक्या लांबून वाघमारे संतोष वाघमारे किती रनअप त्यांचं होतं की आपल्या संघातर्फे किती आस्थे आहे की आपला संघ विजयी पथावर नेण्यासाठी त्यानं बराचसा रनअप केला की आपला संघ विजयी झाला पाहिजे याची त्यांना किती चिंता आहे संतोष वाघमारे त्यांची ओर मस्त गेली पण पाहूया आपण आधी आधीचा बॉल चोपलेला आहे आणि नंतरच अडवलेला आहे अरे वाह आणि रन्स काढण्यात सफल झालेले आहेत आणि अशा तऱ्हेने स्कोर फलक आमचे बोलत आहेत 14 आणि विकेट चार विकेट आणि 14 रन्स आमचे स्कोरर वलीद पटेल स्कोरर एकदम छान स्कोरर छान रीत्या काम पाहत आहेत ते वलीद पटेल स्कोरर मला असं वाटतं दुसरी रन्स ना ओके दोन रन्स सफलता मिळालेली आहे त्यांना आणि तिथे पंच म्हणून कृष्णा लेग अंपायर कृष्णा आणि मेन अंपायर आमचे योगेश काष्टे पाहूया आदिनाथ काय करतायत बॉल टाकलेला आहे पण नाही व्हाईट नो सॉरी नो नो नोचा इशारा पंचांतर्फे नोचा इशारा पंचांचा निर्णय अंतिम हे सर्व खेळाडूंना जाणीव आहे म्हणून शांत असा चाललेला खेळ नाही नाही आदिनाथ हा पुढला बॉल टाकेल वा उंच मारलेला चेंडू हा संधी दिलेली आहे पण तरी पण तिथे माणूस हजर आहे हो आणि त्यांनी बॉल झेललेला आहे आणि झेल आउट झालेले राम उदेश यांनी झेल पकडलेला आहे तो सीमारेषेवर एकदम सीमारेषेच्या कट्टुकट झेल पकडलेला आहे आणि आता पुढला बॅट्समन येत आहे सुधीर राम हे झेलबाद झालेले आहेत एक म्हण आहे की राम ज्याला राम राखे त्याला कोण चाखे भाऊभाव आहेत ते धन्यवाद चांगली गोष्ट आहे पाहूया आता तसाच भाऊभाव होते ते आणि म्हणून तसाच मारलेला चेंडू आणि एक हाताने अडवलेला चेंडू फिल्डरनी वेलफिल्ड म्हणावी लागेल आणि हा चेंडू सीमापार जाणार होता पण एक हाताने अडवलेला चेंडू संघातर्फे मला वाटते पिंपळवाडीच्या संघातर्फे हा त्यांना अभिनंदन पिंपळवाडीच्या संघातर्फे हा मुनायजा आहे त्यांचा अशा तऱ्हेने धावसंख्या झालेली आहे 19 आणि मला असं वाटतं 20 करून यशवंत खार संघाने 20 ला विन विजयीची पताका प्राप्त करायची आहे यशवंत खार संघाने 20 धाव संख्या करून विजयी माळा आपल्या गळ्यात घालून घ्यायची आहे हा भव्य दिव्य असा चाललेला सामना हॅलो नितीन वाघमारे आणि संतोष वाघमारे रिहान बेबन यांचं म्हणणं असं आहे की नितीन वाघमारे आणि संतोष वाघमारे यांनी जोडीनं जर जाऊन ही मॅच विन करून दिली तर त्यांना त्यांच्यातर्फे 250 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल नितीन वाघमारे आणि संतोष वाघमारे यांनी या जोडीनं ही मॅच विन करून द्यायची आहे विजयीची पताका आपल्याकडे घालायची आहे आपल्या गळ्यात तर ही गळ्यात घातली तर 250 रुपयाचं रिहान बेबन यांच्याकडून पारितोषिक दिलं जाईल बक्षीस दिलं जाईल
पण मला वाटतं स्ट्राईकला कोण आहे, पाहूया सागर आदिनाथ महेश, पण पाहूया आता पहिला पाहूया स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईकला कोण जातात तिघांपैकी। नितीन संतोष काय झालं, मला असं वाटतंय जरा आमच्या बक्षिसाची नामावली रद्द करावी लागेल। नितीन आणि संतोष यांचं काय झालं, कारण बेबनजी इथं म्हणतात नितीन संतोषनी जर केलं असतं तर त्यांना आम्ही ही बक्षीस दिली असती। पाहूया स्ट्राईक सागर स्ट्राईक सागर आणि महेश नॉन स्ट्राईक महेश सुद्धा अतिशय भन्नाट असे धडाकेबाज बॅट्समन आहेत, कारण त्यांची बॅट मी पाहिलेली आहे, म्हणजे खेळताना पाहिले। त्यांची बॅट अशी घरात असते पण ती खेळताना पाहिली, त्यांची बॅट लागली तर समजत जायचं की महागडा शतक समजायचं हा, कारण महेश आहेत, नावाप्रमाणे महेश आहेत। महेश याचा अर्थ मही म्हणजे जमीन, बॉलर सुनील युसुफ चोगळे आणि विलास वाघमारे यांनी या टीमची जर बाहेर जाणारी जर कॅच जर झेलली तर त्यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक आहे त्यांना रिहान बेबनकडून। युसुफ चोगळे आणि विलास वाघमारे यांनी जर मारलेला बॉल तिकडे जर तुम्ही कॅच आउट केलं त्यांना तर 300 रुपयाचं पारितोषिक। पाहूया पहिला बॉल संघातर्फे आणि वैयक्तिक कटवलेला चेंडू, वा हॅलो 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 बोला हो काय, हा ठीक आहे ओके 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 ओके। पहिल्या चेंडूवर महेश याने 3 धावा धावून काढलेले आहेत, सुनील यांचं पहिल्याच चेंडूवर 3 धावा धावून पूर्ण खाता उघडलेला आहे तो पिंपलवडी संघाने। आणि पहिल्यांदा स्ट्राईकवर आलेला लेफ्ट हँडर बॅट्समन आदिनाथ, हॅलो जरा जरा मी राजा घेतो, सुहेल दापोलकर आमचे कॉमेंट्रीमन यांच्याकडे ही धुरा देत आहे मी। धन्यवाद दापोलकर साहेब, धन्यवाद 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 सर तुम्ही पण आल्याबद्दल। पुढचा चेंडू सुनील यांचा सामना करण्यासाठी सज्ज आदिनाथ, पहिल्याच चेंडूवर महेश याने 3 धावा धावून काढलेले ऑफसाईडच्या दिशेने। पुढचा चेंडू सुनील यांचा सामना करतील आदिनाथ आणि हा न समजलेला चेंडू आदिनाथ याला, पहिलाच चेंडू विकेट, पहिल्याच चेंडू फेस करताना विकेट गमावलेली आहे ती आदिनाथ याने आणि धावसंख्या स्थिर 3 वर 2 चेंडू झाले सुनील यांचे। दुसऱ्याच चेंडूवर हादरा बसलेला तो पिंपलवाडी संघाला आणि आदिनाथ यांची जागा भरून काढण्यासाठी आलेला आहे तो स्ट्राईकला फलंदाज सागर, हा सुद्धा धडाकेबाज फलंदाज आहे आणि सुनील सुद्धा धडाकेबाज गोलंदाज सुद्धा आहे याची नोंद घ्यायची आहे बॅट्समनने सुद्धा। तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज सुनील, सामना करेल सागर, फुल लेन पद्धतीचे चेंडू ऑफसाईडच्या दिशेने गेलेला चेंडू, 1 धाव तर धावून पूर्ण केलेली, दुसरी धाव सुद्धा धावून पूर्ण पहिल्या चेंडूवर 3 धावा, दुसऱ्या चेंडूवर विकेट आणि तिसऱ्या चेंडूवर 2 धावा, अशी धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती पिंपलवडी संघाची धावसंख्या 5, 1 बाद 5 अशी धावसंख्या। जिंकण्यासाठी आव्हान आहे तो 18 चेंडू आणि 20 धावांचं। रनर साठी काय हे दुखापत झालेली आहे,
जरा जाऊन बघायचं आहे कमिटी मेंबर। तीन चेंडू पाच धावा झालेले आहेत। पिंपलवाडी संघाचे एक गडी गमावलेला आहे। एका गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या जाऊन पोहोचलेली ते पाच, एक बाद पाच अशी धावसंख्या। आता पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज सुनील, सामना करेल तो सागर। चौथ्या चेंडू शॉर्टपट पद्धती चेंडू ऑफसाइडच्या दिशेने ढकललेला चेंडू बावळायचा, रनआउट होऊ शकतो का? नाही। एक धावाच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती सहा। चार चेंडूवर सुनील याने सहा धावा खर्च केलेले आहेत आणि स्ट्राईकला आलेला फलंदाज महेश हा सुद्धा नावाजलेला फलंदाज आहे पिंपलवाडी संघाकडून। शॉर्टपट पद्धतीने चेंडू पाहूया, क्षेत्ररक्षण जेलच्या खाली, जेल होऊ शकतो का? नाही। हा खनखनीत असा चौकार, जेल होऊ शकत होता पण काही अडथळा आल्यामुळे क्षेत्ररक्षक पडला आणि झेल सुटलेली आहे। झेल गेली आणि चार रन सुद्धा गेले, धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे दहा। आता जिंकण्यासाठी फक्त दहा धावांची गरज आहे। अखेरचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज सुनील, सामना करेल महेश। पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, नाही समजलेला चेंडू निर्धाव। एका षटकाच्या समाप्तीनंतर पिंपलवाडी संघाची धावसंख्या दहा, एक बाद दहा। आता जिंकण्यासाठी बारा चेंडू आणि दहा धावांची गरज। चला
लॅमिनेशन मध्ये येऊ अरे बोला मॅच हा सो बाबा मेरे मुद्दो मैं क्या बोले जाते थे हो ना क्या तो जाते थे तुम्हारे को क्या बोला 500 किसके ट्रॉफी देंगे माचो मंडल आवर ये बोला बूट दो अजून एक पैसे द्यायला लागले अलाउंस कर आलता दापून कर नाही नाही बोला अजून लो उधर है उधर जा ए पानी है कि नहीं था हां अरे तो ये नहीं बैठा हॅलो एक चेंडू शिल्लक आहे अजून हर्ष यांच्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे अजून स्कोर झालेला आहे 18 दोन धावांची गरज आहे पिंपळवाडी संघाला महेश याने पुढे येऊन मारले चेंडू पण फॉलो थ्रू मध्ये सुनील याने अडवलेला आहे षटक संपलेलं आहे दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 18 एक बाद 18 आता जिंकण्यासाठी फक्त दोन धावांची गरज आहे 6 चेंडू आणि 2 धावा सुरई आणि ताडवा टॉस उडवलेली आहे त्यांचा निर्णय काय असेल ते लवकरात लवकर आपण ग्राउंड मध्ये उतरायचं आहे जो टॉस विन आहे त्याने आता वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन आले आहेत ते समीर सामना करेल सागर पहिला चेंडू शॉर्ट पद्धतीचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलर याने कलेक्ट केलेला आहे आणि हा निर्धाव चेंडू समीकरण आता 5 चेंडू आणि 2 धावांची गरज पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज सामना करेल सागर लेग साइडच्या दिशेने मारले चेंडू 4 धावा आणि सामना पिंपळवाडी संघाने जिंकलेला आहे जिंकलेल्या संघाचा हार्दिक अभिनंदन आणि पराजित झालेल्या संघाचा सुद्धा अभिनंदन आणि मॅन ऑफ द मॅच साठी आम्ही बोलवू इच्छितो सागर याने आपला मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घेऊन जायचा आहे सागर